नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार वर्ड स्वॅपिंगचा तिसरा भाग घेत आहोत. यापूर्वी ऑलरेडी आपले दोन भाग झालेले आहेत. आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण वर्ड स्वॅपिंग आणि वर्ड स्वॅपिंगचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सोबतच आपण वर्ड अरेंजमेंट आणि वर्ड रिप्लेसमेंटचे प्रश्न देखील कव्हर करणार आहोत. आय बी पी एस पॅटर्ननुसार या टॉपिक्सला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. यापूर्वी पशुसंवर्धन परीक्षा झाली होती, टी ए आय टी परीक्षा झाली होती आय बी पी एस पॅटर्ननुसार, आणि त्या परीक्षांमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला कॉलम मॅचिंगचे प्रश्न, वर्ड स्वॅपिंगचे प्रश्न, वर्ड अरेंजमेंटचे प्रश्न, वर्ड रिप्लेसमेंटचे प्रश्न, एरर डिटेक्शनचे प्रश्न विचारले गेलेले होते. आणि म्हणून हे टॉपिक्स फार फार महत्त्वाचे आहेत. ऑलरेडी वर्ड युसेज टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे, कॉलम मॅचिंग टॉपिक कम्प्लीट झालेला आहे, त्यानंतर वर्ड स्वॅपिंगही आता आपला कम्प्लीट होत आहे, सोबतच वर्ड अरेंजमेंट आणि वर्ड रिप्लेसमेंट काय आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत. सो आय बी पी एस पॅटर्ननुसार हे टॉपिक्स फार महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आगामी काळात झेड पी परीक्षांसाठी तुम्हाला या सर्व टॉपिकची अत्यंत व्यवस्थितरित्या तयारी करून जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील इंग्रजी विषयामध्ये. कारण तलाठी या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते ते टीसीएस पॅटर्ननुसार विचारण्यात आले होते, त्यांची लेवल जी होती ती इझी होती. परंतु आय बी पी एस पॅटर्नच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात मॉडरेट लेवलवर, त्यामुळे तुम्हाला थोडी जास्त तयारी करून जायचं आहे. आता बघा, वर्ड स्वॅपिंग, वर्ड अरेंजमेंट आणि वर्ड रिप्लेसमेंट हे तीनही टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत, प्रश्न बघणार आहोत. आता हा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय हा प्रश्न आहे वर्ड अरेंजमेंटचा. हा जो प्रश्न आहे वर्ड अरेंजमेंटचा आणि याला कसं टॅकल करायचं आहे, याला कसं सोडवायचं आहे हे आपण पाहणार आहोत. सेंटेन्स आहे, द फॉर्मर अकॅडमिक टॉक अबाउट हिज डिप्लोमॅट लाईफ विच बिगिन ऑन तमिल मीडियम स्कूल इन कोइंबतूर. सेंटेन्स जेव्हा आपण रीड करतो तेव्हा सेंटेन्स हे कंटेक्च्युअली आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे, आणि तसं जर नसेल तर हे जे शब्द दिलेले आहेत या शब्दांना आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे, जेणेकरून आपलं सेंटेन्स हे कंटेक्च्युअली आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल. आता हा जो शब्द आहे ए, हा ए शब्द असणार अकॅडमिक. हा जो शब्द आहे बी, बी शब्द असणार डिप्लोमॅट. हा जो शब्द आहे सी, सी शब्द असणार आहे मीडियम, आणि डी जो शब्द असणार आहे तो असणार आहे कोइंबतूर. आता आपल्याला फक्त बघायचं आहे की या शब्दांची अरेंजमेंट जी आहे ती बरोबर केलेली आहे की नाही. आता सेंटेन्स बघा, द फॉर्मर अकॅडमिक म्हटलेलं आहे. द फॉर्मर कुणासाठी वापरलं जातं, व्यक्तीसाठी. एखादा व्यक्ती प्रेसिडेंट असेल तर आपण म्हणतो द फॉर्मर प्रेसिडेंट, एखादा व्यक्ती प्राईम मिनिस्टर असेल तर आपण म्हणतो द फॉर्मर प्राईम मिनिस्टर, हेडमास्टर असेल तर आपण म्हणतो द फॉर्मर हेडमास्टर. याचाच अर्थ असा आहे की द फॉर्मर नंतर व्यक्ती येतो, अकॅडमिक वगैरे काही येणार नाही. म्हणजेच काय की या ठिकाणी हा जो शब्द ए आहे याची पोझिशन चुकलेली आहे, हा पहिल्या क्रमांकावर अजिबात येणार नाही. म्हणजे ए हा शब्द पहिल्या क्रमांकावर असला तरी तो पहिल्या क्रमांकावर प्रॉपर बसलेला नाही, म्हणून ए ने सुरू होणारं असं प्रत्येक ऑप्शन जे असेल ते आपल्याला कॅन्सल करायचं आहे. मग बघा, या ठिकाणी ए ने सुरू होणारं ऑप्शन डी कॅन्सल करा, कारण ए हा पहिला शब्द होणारच नाही, आणि ऑप्शन ए मध्ये देखील ए ने सुरू होत आहे, म्हणजे ऑप्शन ए आणि ऑप्शन डी कॅन्सल झाले. आपल्याकडे दोन पर्याय शिल्लक राहिले. दोन पर्यायांचा जर आपण विचार केला तर दोन्ही पर्यायांची सुरुवात बी ने होत आहे, म्हणजे क्लिअर आहे की सेंटेन्स बी हे पहिल्या स्थानावर जाईल. म्हणजे डिप्लोमॅट हा शब्द जो आहे हा अकॅडमिक शब्दाच्या ऐवजी येणार आहे. म्हणजे सुरुवात जी होणार ती सुरुवात कोणत्या शब्दाने होणार, बी या शब्दाने. म्हणजे द फॉर्मर अकॅडमिक असं न म्हणता आपल्याला द फॉर्मर डिप्लोमॅट असं म्हणावं लागेल, त्या शब्दाला आपल्याला इकडे आणावं लागेल, अशी अरेंजमेंट करायची आहे. टू टॉक अबाउट हिज अकॅडमिक लाईफ विच बिगेन टू, टू टॉक अबाउट हिज मीडियम लाईफ, टू टॉक अबाउट हिज कोइंबतूर लाईफ. आता बघा, आता आपल्याला बी या जागेवर शब्द बघायचा आहे की बी या जागेवर डिप्लोमॅट तर तिथून निघाला, परंतु डिप्लोमॅट म्हणजे बी जागेवर आपल्याला कोणता शब्द बसवता येईल ते बघायचं आहे. अकॅडमिक हा शब्द बसवता येईल की मीडियम हा शब्द बसवता येईल की कोइंबतूर हा शब्द बसवता येईल. नसेल समजत तर बघा ऑप्शन. ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे की दुसरा शब्द जो आहे तो एच आहे, कारण दोनच ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, आणि दोन्ही ऑप्शन्समध्ये सांगितलेलं आहे की पहिला शब्द बी आणि दुसरा शब्द ए. सो दुसरा शब्द काय असणार, ए असणार, म्हणजे या ठिकाणी येणार डिप्लोमॅट आणि या ठिकाणी येणार अकॅडमिक, या ठिकाणी येणार अकॅडमिक, आणि हा जो अकॅडमिक जो आहे हा अकॅडमिक होणार आहे डिप्लोमॅट. त्यानंतर पुढे बघा, मीडियम लाईफ विच बिगेन ऑन तमिल मीडियम स्कूल इन कोइंबतूर. आता जर तुम्ही पाहिलं तर विच बिगेन ऑन तमिल मीडियम, सो तमिल माध्यम,
सो तमिल माध्यम तमिल मीडियम आपण म्हणू शकतो, म्हणजे मीडियम या शब्दाची जागा बरोबर आहे, म्हणजे तिसऱ्या स्थानावर सी हा शब्द बरोबर आहे आणि चौथ्या स्थानावर डी हा शब्द अगदी बरोबर आहे, म्हणजे बी ए सी डी ही आपली अरेंजमेंट बरोबर राहील। मग बी ए सी डी अरेंजमेंट तुम्ही पाहिली तर ऑप्शन बी मध्ये आहे, इकडे बी ए डी सी आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल, केवळ एक ऑप्शन शिल्लक राहील ऑप्शन बी आणि तेच आपलं करेक्ट उत्तर होईल। सो अशा पद्धतीने तुम्हाला शब्द जे आहेत त्या शब्दांची प्रॉपर अरेंजमेंट करायची आहे। सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्समध्ये काही शब्दांना लेबल केलेलं असेल ए बी सी डी, ते शब्द प्रॉपर अरेंजमेंटमध्ये नसतील, त्यांची फक्त प्रॉपर अरेंजमेंट तुम्हाला व्यवस्थित करायची आहे, जेणेकरून आपलं वाक्य हे कंटेक्स्च्युअली म्हणजे स्ट्रक्चरनुसार आणि ग्रामरनुसार करेक्ट होणार। ओके, आता हाच प्रश्न जो आपण वर्ड अरेंजमेंटवर पाहिलेला आहे, सेम हाच प्रश्न तुम्हाला वर्ड स्वॅपिंगवर विचारला जाऊ शकतो। फक्त काय होईल की ऑप्शन्स तुमचे चेंज होतील, सेंटेन्स तेच आहे, ऑप्शन चेंज झाली, अशी ऑप्शन आली तर प्रश्न वर्ड स्वॅपिंगचा, अशी ऑप्शन्स आली तर प्रश्न वर्ड अरेंजमेंटचा। सो एकच प्रश्न दोन्ही पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की आत्ता आपण जो प्रश्न सोडवला तो वर्ड अरेंजमेंटचा होता, त्यानंतरचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे वर्ड स्वॅपिंगचा। आता या ठिकाणी वर्ड स्वॅप करायचा आहे, कोणत्या शब्दाच्या जागी कोणता शब्द येणार आहे, म्हणजे बघा द फॉर्मर अकॅडमिक, आता फॉर्मर नंतर अकॅडमिक हा शब्द येत नाही, मग आपण कशा पद्धतीने वर्ड स्वॅपिंगचे प्रश्न सोडवतो मागच्या दोन भागांमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे। ए ची रिप्लेसमेंट करायची आहे, म्हणजे ए ची जागा बरोबर नाही, हा वर्ड स्वॅपिंग प्रश्न सोडवण्याचा, हा वर्ड स्वॅपिंग प्रश्न सोडवण्याची एक पद्धत आहे, मेथड आहे। सो अकॅडमिक हा शब्द बरोबर नाही, म्हणजे ए ची रिप्लेसमेंट 100% होणार, मग ए ची रिप्लेसमेंट एकतर बी सोबत होणार किंवा सी सोबत होणार किंवा डी सोबत होणार। सो द फॉर्मर नंतर अकॅडमिक अजिबात येणार नाही। सो या ठिकाणी बघा डिप्लोमॅट आहे, डिप्लोमॅट व्यक्ती आहे, त्यानंतर या ठिकाणी मीडियम आहे, मीडियम व्यक्ती नाही आणि कोइंबतूर देखील व्यक्ती नाही, फॉर्मर नंतर व्यक्तीच पाहिजे आणि व्यक्ती फक्त बी जवळ आहे डिप्लोमॅट, याचाच अर्थ असा आहे की ए आणि बी ची स्वॅपिंग होते, ए आणि सी ची स्वॅपिंग होणार नाही, ए आणि डी ची ही स्वॅपिंग होणार नाही। म्हणजे ज्या ऑप्शन्समध्ये असं दिलेलं असेल की ए ची स्वॅपिंग बी सोबत होत आहे किंवा बी ची स्वॅपिंग ए सोबत होत आहे, ते ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होईल। सो बघा ए ची स्वॅपिंग डी सोबत होत नाही, कॅन्सल, ए ची स्वॅपिंग सी सोबत पण नाही, कॅन्सल, बी ए किंवा ए बी म्हणा अगदी बरोबर, बी ची स्वॅपिंग डी सोबत होत नाही कारण बी ची स्वॅपिंग ए सोबत होत आहे, म्हणून ऑप्शन 3 किंवा ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल। सो एकच प्रश्न आहे, प्रश्न पूर्ण सारखा आहे, फक्त ऑप्शन चेंज केल्यामुळे प्रश्न वर्ड अरेंजमेंटचा झाला आणि दुसरा प्रश्न वर्ड स्वॅपिंगचा झाला। अगदी याच प्रकारे आपण पुढचा प्रश्न बघूया। आता हा प्रश्न वर्ड अरेंजमेंटचा आहे, या ठिकाणी प्रॉपर वर्ड्सला आपल्याला अरेंज करायचं आहे। सो बघा इथे पहिला शब्द आहे ए सेन्सस, दुसरा शब्द आहे बी कंडक्ट, तिसरा शब्द आहे सी फर्दर आणि चौथा शब्द आहे डी रिपोर्ट। सो द मच अवेटेड सेन्सस अहेड ऑफ 2024 लोकसभा इलेक्शन्स इज लाइकली टू कंडक्ट इंटेन्सिफाय द अपोजिशन इंडिया ब्लॉक्स डिमांड टू फर्दर अ सिमिलर नेशन वाइड रिपोर्ट। बघा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली आणि हे सेंटेन्स प्रॉपरली कॉन्टेक्स्टनुसार देखील बरोबर नाही आहे, या सेंटेन्सला प्रॉपर अरेंज करायचं आहे। आता ऑप्शन्स ऑब्झर्व करा, ऑप्शनचं म्हणणं असं आहे की एकतर पहिलं लेटर डी असेल, पहिली दोन ऑप्शन्स म्हणतात की पहिलं जे शब्द आहे म्हणजे या ठिकाणी जो शब्द आहे तो डी असायला पाहिजे, म्हणजे डी कोणता शब्द आहे रिपोर्ट असायला पाहिजे, आणि दोन ऑप्शन्स जे आहेत सी आणि डी त्यांचं म्हणणं असं आहे की जो ए शब्द आहे तोच बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी सेन्सस जो आहे तोच ऑलरेडी बरोबर आहे, त्याला चेंज करायची गरज नाही। मग आता बघा द मच अवेटेड सेन्सस किंवा द मच अवेटेड रिपोर्ट, दोघांपैकी जर आपण तुलना केली तर सेन्ससचा अर्थ होतो जनगणना आणि रिपोर्टचा अर्थ होतो अहवाल। सो ज्याची वाट पाहिली जाते, ज्याची प्रतीक्षा केली जाते ते सेन्सस नसतं, ज्याची प्रतीक्षा केली जाते, ज्याची वाट पाहिली जाते तो काय असतो, रिपोर्ट असतो, अहवाल असतो। आणि म्हणून या ठिकाणी सेन्सस जो शब्द ए पोझिशनवर आहे तो चुकीचा आहे, या ठिकाणी कोणता शब्द असायला पाहिजे, रिपोर्ट हा शब्द असायला पाहिजे, रिपोर्ट हा शब्द असायला पाहिजे, म्हणजे सुरुवात कशाने झाली पाहिजे, डीने झाली पाहिजे, सुरुवात कशाने झाली पाहिजे, डीने झाली पाहिजे, या ठिकाणी लिहितो सुरुवात डीने झाली पाहिजे, याचाच अर्थ असा आहे की एकतर ऑप्शन ए किंवा बी बरोबर होईल परंतु सी आणि डी अजिबात बरोबर होणार नाही, कारण यांनी म्हटलेलं आहे की ए ने सुरुवात होत आहे आणि ए सेन्सस प्रॉपरली सुरुवात करू शकत नाही या सेंटेन्सची। पुढे आल्यानंतर बघा द मच अवेटेड रिपोर्ट अहेड ऑफ 2024 लोकसभा इलेक्शन्स इज लाइकली टू कंडक्ट इंटेन्सिफाय। आता बघा हा कंडक्ट शब्द जो आहे तो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे,
कंडक्ट शब्द जो आहे तो वर्ब चा फर्स्ट फॉर्म आहे आणि इंटेन्सिफाय हा शब्द देखील वर्ब चा फर्स्ट फॉर्म आहे. म्हणजे एकाच वाक्यामध्ये विवन नंतर लगेचच तुम्ही परत विवन लिहू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की मग हा बी शब्द किंवा याची पोझिशन चुकीची आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर बी अजिबात येणार नाही. सो या ठिकाणी बी अजिबात येणार नाही असं ऑप्शन असेल की डी नंतर बी असेल तर त्याला कॅन्सल करा. आपल्याकडे अजूनही तसं ऑप्शन नाही, म्हणून दोन्ही ऑप्शन्स आपली उत्तरं होऊ शकतात. मग आता आपल्याला हे बघायचं आहे की बीच्या जागी कोणता शब्द येईल. मग बघा, रिपोर्ट तर येणार नाही कारण तो ऑलरेडी तिथे गेलेला आहे. सो टू नंतर या ठिकाणी बघा आपण कंडक्ट हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर सेन्सस, टू सेन्सस आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर टू फर्दर, आता बघा टू नंतर फर्दर शब्द जर आपण वापरला तर विवनच्या आधी फर्दर शब्द आपल्याला वापरता येतो. कारण फर्दर शब्द काय आहे, फर्दर शब्द एक ॲडवर्ब आहे. सो याचाच अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो की बीच्या जागेवर सी हा शब्द येईल, म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर सी हा शब्द येईल. फर्दर इंटेन्सिफाय असं उत्तर होईल. द मच अवेटेड रिपोर्ट अहेड ऑफ 2024 लोकसभा इलेक्शन्स इज लाईकली टू फर्दर इंटेन्सिफाय. फर्दर म्हणजे पुढे, इंटेन्सिफाय करणार आहे म्हणजे तीव्र करणार आहे. द अपोजिशन इंडिया ब्लॉक्स डिमांड टू फर्दर. मग फर्दर या ठिकाणी जर नसेल तर मग फर्दरच्या जागी बघा इथे टू आहे, तर आपल्याकडे दोन ऑप्शन शिल्लक राहिले. एक आहे कंडक्ट, सो कंडक्टच आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. सो हा कंडक्ट शब्द जो आहे हा या ठिकाणी येईल. याचाच अर्थ असा आहे की तिसरा शब्द जो आहे तो तिसरा शब्द बी असणार, डी सी बी. मग बघा डी सी बी आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसते, म्हणून ऑप्शन बी बरोबर आहे. ऑप्शन ए कॅन्सल होईल, डी सी बी ए राहिलेला काय आहे, राहिलेला ए आहे, म्हणजे डी सी बी ए हे आपलं करेक्ट अरेंजमेंट या ठिकाणी होणार आहे. सो तुम्हाला प्रॉपर शब्द जे आहेत ते प्रॉपर व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि सेंटेन्सच्या कंटेक्स्टनुसार त्यांना तुम्हाला चेंज करायचं आहे. सो तुम्ही ऑप्शन वाईज जाऊन तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. आता हे प्रश्न मी स्वतः बनवलेले असल्यामुळे मी जास्त हिंट सोडलेल्या नाहीत, परंतु आय बी पी एस पॅटर्नचा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेत विचारला जातो तेव्हा तुम्हाला हिंट दिल्या जातात आणि त्या हिंटनुसारच तुमचे तीन ऑप्शन्स ॲटोमॅटिकली एलिमिनेट होतात आणि केवळ एक ऑप्शन शिल्लक राहतं की जे तुमचं उत्तर असतं. आता पुढे बघूया. आता सेम प्रश्न जो आहे तो आपल्याला वर्ड स्वॅपिंगवर विचारलेला आहे. इथे म्हटलेलं आहे द मच अवेटेड सेन्सस. आता बघा या ठिकाणी ए आहे. आता आपल्याला बघायचं आहे की ए ची स्वॅपिंग कुणाकुणासोबत केलेली आहे ऑप्शन्समध्ये. इथे ए सोबत केलेली आहे डी ची आणि इथे पुन्हा ए सोबत केलेली आहे डी ची. मग आपण एकदा चेक करूया की ए ची स्वॅपिंग डी सोबत होते का. द मच अवेटेड सेन्सस हे देखील बरोबर आहे, द मच अवेटेड रिपोर्ट हे देखील बरोबर आहे. म्हणजेच काय की सेन्ससच्या ऐवजी आपण रिपोर्ट वापरला तर सेंटेन्स अधिक चांगलं होईल. म्हणजे ए ची जी स्वॅपिंग आहे ही ए ची स्वॅपिंग कुणासोबत होत आहे, तर ए ची स्वॅपिंग डी सोबत होत आहे. ए ची स्वॅपिंग प्रॉपर कुणासोबत होत आहे, डी सोबत होत आहे. त्यानंतर पुढे बघा, यांनी सांगितलेलं आहे की बी सी आणि इथे देखील बी सी आहे. मग बी आणि सी देखील एकमेकांमध्ये चेंज होत आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. बघा या ठिकाणी टू कंडक्ट आहे आणि त्यानंतर इंटेन्सिफाय आहे, म्हणजे बीची स्वॅपिंग होणारच. आणि बीची स्वॅपिंग जर होणार तर या ठिकाणी ज्या पद्धतीने टू आहे तर आपल्याला असा शब्द या ठिकाणी घेऊन जावा लागेल की जो शब्द या इंटेन्सिफाय विवनला काय करेल, इंटेन्सिफाय विवनला काय करेल अधिकची माहिती देईल. म्हणजे आपण काय करणार की टू नंतर कंडक्ट इथे घेणार आणि बी आणि सी ची आपण काय करणार या ठिकाणी इंटरचेंज करणार, स्वॅपिंग करणार. म्हणजे दोन स्वॅपिंग आपल्याला होत असताना दिसतंय, ए ची स्वॅपिंग डी सोबत आणि बी ची स्वॅपिंग सी सोबत. म्हणजे ए डी बी सी हा जो पर्याय आहे हा आपला बरोबर असणार आहे ऑप्शन ए. बाकीची ही सर्व ऑप्शन्स काय होतील, चुकीची होतील. सो प्रश्न सेम होता, या ठिकाणी तोच प्रश्न तुम्हाला अरेंजमेंट म्हणून, वर्ड अरेंजमेंट म्हणून विचारला. या ठिकाणी तोच प्रश्न आपल्याला वर्ड स्वॅपिंग म्हणून विचारला. आणखी प्रश्न आहे बघा, आफ्टर अ डेव्हॅस्टेटिंग मान्सून द लाँग विकेंड हॅज रिलीफ ॲज अ कम फॉर हिमाचल प्रदेश टुरिझम इंडस्ट्री. आता बघा, आफ्टर डेव्हॅस्टेटिंग मान्सून, एक असा मान्सून की ज्याने पूर्णतः उद्ध्वस्त केलेला आहे. डेव्हॅस्टेटिंग म्हणजे काय, उद्ध्वस्त करणारा. आफ्टर अ डेव्हॅस्टेटिंग मान्सून म्हणजे उद्ध्वस्त करणाऱ्या मान्सून नंतर, द लाँग विकेंड हॅज रिलीफ ॲज अ कम फॉर हिमाचल प्रदेश टुरिझम इंडस्ट्री. आता जर तुम्ही पाहिलं तर डेव्हॅस्टेटिंग मान्सून ठीक आहे, द लाँग विकेंड देखील ठीक आहे. बऱ्याचदा आपण ऐकतो की खूप मोठा विकेंड आहे, लाँग विकेंड आहे. परंतु या ठिकाणी बघा,
हैज नंतर हा जो रिलीफ शब्द आहे किंवा अ नंतर हा जो V1 असेल किंवा V3 असेल हा चुकीचा आहे, म्हणजे सी ला रिप्लेसमेंटची पूर्णतः गरज आहे. एकतर सी ए सोबत रिप्लेस होईल किंवा बी सोबत रिप्लेस होईल किंवा डी सोबत रिप्लेस होईल. परंतु आपण जर पाहिलं तर ए त्याच्या जागेवर पूर्ण बरोबर आहे आणि हा बी जो आहे हा बी ही त्याच्या जागेवर पूर्णतः बरोबर आहे. सॉरी, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी वर्ड अरेंज करायचं आहे. म्हणजे ए त्याच्या जागेवर बरोबर आहे, बी देखील त्याच्या जागेवर बरोबर आहे. मग ए बी ने सुरू होणारे असे दोन ऑप्शन्स आहेत, बघा ऑप्शन ए आणि ऑप्शन सी. बाकीचे हे ऑप्शन्स काय करायचे आहेत, कॅन्सल करायचे आहेत. त्यानंतर बघा हा रिलीफ जो आहे चुकीचा आहे. कम जर तुम्ही हॅज नंतर घेतला तर तो ऑलरेडी V3 येईल, म्हणजे डी जो आहे तो तिसऱ्या स्थानावर येईल आणि राहिलेला सी चौथ्या स्थानावर. सो ए बी डी सी ही अरेंजमेंट आपली बरोबर होणार. सो ए बी डी सी जर तुम्ही पाहिलं तर बघा ऑप्शन सी मध्ये आहे, इकडे ए बी सी डी आहे, म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल, ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. सो हा प्रश्न वर्ड अरेंजमेंटचा आहे आणि ही अरेंजमेंट योग्य असणार. आता सेम प्रश्न जर तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून दिला तर बघा डेव्हस्टेटिंग त्याच्या जागेवर बरोबर आहे, लॉंग विकेंडही बरोबर आहे. फक्त या ठिकाणी कोणाची रिप्लेसमेंट होत आहे, सी आणि डीची रिप्लेसमेंट होत आहे. सो सी आणि डी तुम्हाला दिसेल ते आपलं उत्तर बरोबर होईल. सी आणि डीची स्वॅपिंग ऑप्शन डीमध्ये दिसते, म्हणजे ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल. मग आता आणखी बघूया पुढचा प्रश्न. इट वॉज अ हॉरिबल एक्सपिरियन्स, आय जस्ट वॉन्ट टू से दॅट चीटिंग शुड नेवर बी अप्रिशिएटेड इन एनी स्पोर्ट. आता हे सेंटेन्स आपण जेव्हा रीड करतोय तेव्हा ए शब्द, बी शब्द, सी शब्द, डी शब्द हे प्रॉपर अरेंजमेंटमध्ये आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. इट वॉज अ हॉरिबल एक्सपिरियन्स, बघा हॉरिबल एक्सपिरियन्स आपण म्हणू शकतो की तो अतिशय भयावह एक्सपिरियन्स होता. आय जस्ट वॉन्ट टू से हा V1 आहे, म्हणजे बीची जागा देखील मला बरोबर वाटते. दॅट चीटिंग शुड नेवर बी, आता चीटिंग या ठिकाणी ING फॉर्ममध्ये आहे आणि हा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. सो शुड नेवर बी अप्रिशिएटेड, बी नंतर ING येतो किंवा V3 येतो. सो या ठिकाणी V3 बरोबर आहे, म्हणजे सेंटेन्स जेव्हा आपण रीड करतोय तेव्हा या ठिकाणी कोणताही आपल्याला शब्द जो आहे तो मिसमॅच होत नाही किंवा शब्द जो आहे तो मिसअरेंज होत नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ए बी सी डी हाच क्रम आपला योग्य राहील, दिलेला जो क्रम आहे तोच योग्य आहे. मग ए बी सी डी बघा ऑप्शन एक मध्ये आहे, मग ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर. या ठिकाणी आपल्याला कोणतीही अरेंजमेंट चेंज करण्याची गरज नाही, ए बी सी डी जशी जशी दिलेली आहे तसंच तसं सेंटेन्स बरोबर आहे. आता सेम सेंटेन्स तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून विचारलं जातं या पद्धतीत. इट वॉज अ हॉरिबल एक्सपिरियन्स, आय जस्ट वॉन्ट टू से दॅट चीटिंग शुड नेवर बी अप्रिशिएटेड इन एनी स्पोर्ट. मग बघा हॉरिबल एक्सपिरियन्स, हॉरिबल एक्सपिरियन्स बरोबर आहे, वॉन्ट टू से शब्दही बरोबर येतोय, चीटिंग ING फॉर्ममध्ये आहे, सब्जेक्ट आहे म्हणजे तो जिरंड आहे, त्यानंतर नेवर नंतर बी आहे म्हणजे हा V3 किंवा ING पाहिजे, हा देखील V3 आहे. या ठिकाणी स्वॅपिंग होणार नाही, सेंटेन्स बरोबर आहे. सो ही स्वॅपिंग चुकीची, ही स्वॅपिंग चुकीची, ही स्वॅपिंग, नो स्वॅपिंग रिक्वायर्ड, स्वॅपिंगची रिक्वायरमेंट नाही, गरज नाही. बघा पुढचा प्रश्न. इट वॉज रिअली बी, इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ॲट द एशियन गेम्स अँड इट इज गोईंग टू ग्रेट द बेस्ट एक्सपिरियन्स फॉर मी. आता सेंटेन्स बघा, या ठिकाणी इट वॉज रिअली बी म्हटलेला आहे, म्हणजे क्लिअरली कळतंय की हा बी या ठिकाणी चुकीचा आहे आणि बी जर चुकीचा आहे तर अरेंजमेंटची सुरुवात एने होणार नाही. मग अशी ऑप्शन्स कॅन्सल करा ज्यांची सुरुवात एने होत आहे, एकाही ऑप्शनची सुरुवात एने होत नाही बरोबर आहे. आता तुम्ही जर पाहणार तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की तीन असे ऑप्शन्स आहेत ज्यांची सुरुवात सीने झालेली आहे, एक असं ऑप्शन आहे की ज्यांची सुरुवात डीने झालेली आहे. मग बघा, इट वॉज रिअली मी असं आपण म्हणू शकतो का, इट वॉज रिअली मी असं आपण म्हणू शकत, इट वॉज आय म्हटलं जातं, मी म्हटलं जात नाही, म्हणजे डी हा पहिल्या स्थानावर जाऊ शकत नाही. ऑप्शन डी कॅन्सल करा, म्हणजे क्लिअर करते आपल्याला की पहिला जो शब्द असेल तो सी असेल. मग सी काय आहे, तर सी आहे ग्रेट, म्हणजे आपला ए जो शब्द आहे तो काय असणार आहे, ग्रेट असणार आहे. सो इट वॉज रिअली ग्रेट, इट वॉज रिअली ग्रेट, इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स, तो माझा पहिला अनुभव होता, ॲट द एशियन गेम्स अँड इट इज गोईंग टू ग्रेट द बेस्ट एक्सपिरियन्स फॉर मी. आता बघा, जर आपण या ठिकाणी ग्रेट शब्द घेतलेला आहे तर इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स आणि बी शब्द जो आहे त्याला चेंज करायची गरज पडत नाही आहे. बी हा शब्द त्याच्या जागेवर अगदी योग्य पद्धतीने आहे, म्हणजे पहिला शब्द सी आणि दुसरा शब्द बी. सो सी आणि बी आपल्याला केवळ ऑप्शन सीमध्ये
केवळ ऑप्शन सी मध्ये आणि ए मध्ये पाहायला मिळते. म्हणजे ऑप्शन ए किंवा सी, इथे सी नंतर बी नाहीये, इथे सी नंतर ए आहे, म्हणजे ऑप्शन बी कॅन्सल झालं, हे ऑप्शन बी कॅन्सल होणार. मग या दोन पर्यायांपैकी आपला एक पर्याय असेल. तर आता बघा या ठिकाणी सी बी ए डी दोघेही ऑप्शन सारखेच आहेत. सी बी ए डी, सी बी ए डी दोन्ही ऑप्शन सारखे आहेत. आपण चेक करूया की कोणती अरेंजमेंट जी आहे ती बरोबर आहे. अँड इट इज गोइंग टू, आता हा जो टू आहे या टू नंतर ग्रेट येणार नाही, कारण ग्रेट जो आहे, ग्रेट जो आहे तो ऑलरेडी आपण घेतलेला आहे. मग इट वॉज गोइंग टू हा बी जो आहे, हा बी या ठिकाणी येणार, म्हणजे या ठिकाणी येणार ए आणि राहिलेला डी येणार इकडे. सो सी बी ए डी हे आपलं उत्तर होईल. सो ऑप्शन सी बी ए डी सी मध्ये पण आहे, ऑप्शन ए मध्ये पण आहे सी बी ए डी, हेच आपली अरेंजमेंट बरोबर असणार आहे. ओके, या ठिकाणी ऑप्शन्स थोडंसं चुकलेलं आहे, परंतु सी बी ए डी हीच अरेंजमेंट आपली बरोबर होणार. पुढे बघा, सेम क्वेश्चन आपल्याला वर्ड स्वॅपिंग म्हणून विचारलेला आहे. इट वॉज रिअली बी येणार नाही, बी चुकीचा आहे, म्हणजे ए ची रिप्लेसमेंट बी सोबत किंवा सी सोबत किंवा डी सोबत होणार. मग बी काय आहे? एक्सपिरियन्स. इट वॉज रिअली एक्सपिरियन्स असं म्हणता येईल का? नाही, म्हणजे बी कॅन्सल झालं. इट वॉज रिअली ग्रेट म्हणता येईल का? म्हणता येऊ शकतं. इट वॉज रिअली मी तर म्हणता येत नाही, म्हणजे ए ची सी सोबत स्वॅपिंग होत आहे. मग ए ची सी सोबत स्वॅपिंग ऑप्शन ए मध्ये आहे, म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल. क्लियर आहे सर्वांना? सो एकच प्रश्न तुम्हाला वर्ड अरेंजमेंट म्हणून विचारलेला आहे, सेम क्वेश्चन तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून विचारलेला आहे. पुढे बघा, डीएमआरसी हॅज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड रील्स अँड मेकिंग डान्सिंग इन साईड द ट्रेन अँड स्टेशन. आता सेंटेन्स बघा की जे डीएमआरसी आहे हॅज स्ट्रिक्टली, त्यांनी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड केलेलं आहे, स्ट्रिक्टली प्रतिबंधित केलेलं आहे, कशाला? रील्स अँड मेकिंग डान्सिंग इनसाइड द ट्रेन. आता बघा या ठिकाणी हा जो डान्सिंग शब्द आहे, सी डान्सिंग शब्द जो आहे, याच्या आधी मेकिंग हा शब्द आहे. याच्या आधी कोणता शब्द आहे? मेकिंग हा शब्द आहे. मेकिंग नंतर डान्सिंग आपण वापरू शकत नाही, ते कंटेक्स्च्युअली आणि ग्रॅमॅटिकली चुकीचं होईल. ग्रॅमॅटिकली कसं चुकीचं होईल? मेकिंग नंतर डान्सिंग म्हणता येणार नाही, आणि मेकिंग नंतर जर तुम्ही डान्सिंग म्हटलं तर त्याचा प्रॉपर अर्थही होत नाही. म्हणजे हा डान्सिंग शब्द जो आहे, हा डान्सिंग शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजे सीची रिप्लेसमेंट एकतर ए सोबत होणार किंवा बी सोबत होणार किंवा डी सोबत होणार, परंतु आपल्या ठिकाणी रिप्लेसमेंट करायची नाही आहे, या ठिकाणी आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. म्हणजे स्ट्रिक्टली हा शब्द जो आहे ए या ठिकाणी बरोबर होणार. म्हणजे अरेंजमेंटची सुरुवात आपल्याला ए ने करावी लागणार, प्रत्येक अरेंजमेंटची सुरुवात ए ने झालेली आहे. यानंतर बघा, आपल्याला हा जो सी शब्द आहे, हा सी शब्द या ठिकाणी थोडासा प्रॉपर वाटत नाही आहे, कारण मेकिंग नंतर डान्सिंग येणार नाही. मग मेकिंग नंतर आपण स्टेशन घेऊ शकतो का, किंवा मेकिंग नंतर आपण रील्स घेऊ शकतो का? तर स्टेशनच्या ऐवजी जर आपण रील्स घेतलं तर बघा, आजकाल अनेक लोक इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडिया साईटवर रील्स बनवतात. सो याचाच अर्थ असा आहे की डान्सिंग जो शब्द आहे, या डान्सिंग शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द पाहिजे? रील्स हा शब्द पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रोहिबिटेड नंतर रील्स या शब्दाच्या ऐवजी कोणता शब्द पाहिजे? मग डान्सिंग हा शब्द पाहिजे. म्हणजे ए जसाचा तसा येईल, परंतु डान्सिंग शब्द रील्सच्या जागी जाईल, म्हणून तो सी होईल. त्यानंतर डान्सिंगच्या जागी बी येईल, आणि एक राहिलेला शब्द जो आहे डी, तो या ठिकाणी जसाचा तसा येईल. ए सी बी डी ही आपली अरेंजमेंट होईल. सो ए सी बी डी आपण ऑप्शन एकमध्ये पाहतोय, हे कॅन्सल. ए सी डी बी पण होणार नाही, ए बी डी सी पण होणार नाही. ऑप्शन एक जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. सो फक्त आपल्याला ग्रॅमॅटिकली बघायचं आहे, जो शब्द आहे त्याच्या आधीचा आणि नंतरचा शब्द बघितला की तुम्हाला लगेच कळेल ग्रॅमॅटिकली कोणता शब्द त्या ठिकाणी फिट होत आहे. तुम्हाला ग्रामरचे 120 नियम माहिती असतील तर तुमचे एरर डिटेक्शनचे प्रश्न, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे प्रश्न, इवन वर्ड रिप्लेसमेंटचे प्रश्न, सोबतच वर्ड स्वॅपिंग आणि वर्ड अरेंजमेंटचे प्रश्न क्लिअरली सॉल्व्ह होतात. इवन फिल इन द ब्लँक्स किंवा कॉमन फिलर्सचे क्वेश्चन्स देखील क्लिअरली सॉल्व्ह होतात, जर तुम्हाला ग्रामरचे नियम व्यवस्थित माहिती असतील. जे 120 नियम मी तुम्हाला ऑलरेडी कोर्समध्ये दिलेले आहेत ते. आता बघा, सेम क्वेश्चन तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून विचारलेलं आहे. स्ट्रिक्टली शब्द बरोबर आहे, प्रोहिबिटेड शब्द बरोबर आहे. जर आपण असं म्हटलं रील शब्द बरोबर आहे, तर मेकिंग नंतर डान्सिंग हा शब्द चुकीचा आहे. म्हणजे डान्सिंग जो शब्द आहे सी, त्याची रिप्लेसमेंट ए किंवा बी किंवा सी सोबत होणार. ए ची जागा बरोबर असल्यामुळे ए सोबत होणार नाही. बी रील्स आहे, सी डी ची जागा जी आहे, सॉरी डी ची जागा जी आहे ती देखील बरोबर आहे, म्हणून सी ची जी स्वॅपिंग आहे ती बी सोबत होणार. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होणार. क्लियर? आता बघा आणखी पुढचा प्रश्न. गुगल हॅज बिगिन that it will announce
मॅन्युफॅक्चरिंग इट्स क्रोमबुक लॅपटॉप्स इन इंडिया. आता बघा, इथे हॅज हा शब्द आहे. आता हॅज या शब्दानंतर V3 येतो हे सर्वांना माहिती आहे. आणि हा जो बिगिन आहे हा बिगिन काय आहे, V1 आहे. म्हणजे ए जो आहे तो चुकलेला आहे. ए पहिल्या स्थानावर येणार नाही. ए जो आहे हा पहिल्या स्थानावर येणार नाही. म्हणजे बघा, या ठिकाणी दोन ऑप्शन कॅन्सल झाले, ऑप्शन एक आणि ऑप्शन बी कॅन्सल झाले. इकडे म्हटलेलं आहे बी जो आहे तो फर्स्ट पोझिशनवर येईल. मग बी शब्द कुठला आहे, तर अनाउन्स आहे. सो बघा, गुगल हॅज इकडे म्हटलेलं आहे अनाउन्स्ड. अनाउन्स्ड जो आहे तो आहे V3, आणि हॅज नंतर बघा V3 लागतो, म्हणजे बी जो आहे तो सुरुवातीला येणार. आता या ठिकाणी आहे विल. विल नंतर येणार V1. विल नंतर पाहिजे V1, आणि तुम्ही जर पाहिलं तर लॅपटॉप्स आहे नाउन, मग एकच V1 शिल्लक राहिला. V1 कोण आहे, बिगिन. म्हणजे दुसऱ्या स्थानावर कोण येणार, ए, आणि शिल्लक राहिलेला कोण, सी. म्हणजे BAC ही आपली करेक्ट अरेंजमेंट होणार. सो BAC ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. सो या पद्धतीने वर्ड अरेंजमेंटचा प्रश्न आहे. हाच प्रश्न तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून दिला जाऊ शकतो. या पद्धतीने गुगल हॅज, आता हा बिगिन शब्द जो आहे हा V1 आहे, त्यामुळे हॅज नंतर V1 येणार नाही. त्यामुळे ए ची स्वॅपिंग एकतर बी सोबत होईल किंवा सी सोबत होईल. मग बघा, बी काय आहे, अनाउन्स्ड. अनाउन्स्ड आहे V3, म्हणजे हॅज नंतर V3 घेत आहे तो, म्हणजे ए ची स्वॅपिंग बी सोबत होणार, तर सी सोबत होणार नाही. मग ए ची बी सोबत होते म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते बरोबर आहे, बाकीची सर्व ऑप्शन चुकीची आहेत. ओके, पुढे बघा. द डोनेशन मेंटेनन्स आर नॉट जस्ट फॉर द अनकीप अँड मेड ऑफ द टेम्पल इन स्ट्रक्चर बट ऑल्सो टू हेल्प द पीपल असोसिएटेड विथ द मुंबा देवी टेम्पल. आता बघा, या ठिकाणी सेंटेन्स रीड करताना बऱ्याच वेळेस आपल्याला असं जाणवलं की सेंटेन्स कुठेतरी अडकत आहे, म्हणजे सेंटेन्स कुठेतरी चुकीचा वाटत आहे. आता ऑप्शन्स बघा काय आहे. एकतर सुरुवात बीने होणार किंवा सुरुवात सी या शब्दाने होणार, म्हणजे हा मेंटेनन्स शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. मग आपल्याकडे बी शब्द काय आहे, बी शब्द आहे मेड. द डोनेशन्स मेड, जे डोनेशन केले गेले ते, म्हणजे मेड शब्द हा प्रॉपर बसू शकतो. त्यानंतर जो पहिला शब्द घेतलेला आहे तो आहे सी टेम्पल. द डोनेशन्स टेम्पल असं आपण म्हणू शकत नाही. द डोनेशन्स टेम्पल असं आपण म्हणू शकत नाही, म्हणजे सी सुरुवातीला घेता येणार नाही. मग ऑप्शन सी ऑप्शन डी कॅन्सल झालं. केवळ एक ऑप्शन, दोन ऑप्शन शिल्लक राहिले, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. दोघांची सुरुवात बीने झालेली आहे, बीने झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी मेड हा शब्द घ्यावा लागेल. हे क्लिअरली आहे, दोन्ही ऑप्शन्समध्ये क्लिअरली कळतंय की दुसरा शब्द जो असणार आहे तो ए असणार आहे. मग दुसरा शब्द ए असणार म्हणजे बीच्या जागी या ठिकाणी मेंटेनन्स हा शब्द असणार आहे. पुढे आहे ऑफ द टेम्पल इन स्ट्रक्चर बट ऑल्सो टू हेल्प द पीपल असोसिएटेड विथ द मुंबा देवी टेम्पल. सो पीपल नंतर जर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा टेम्पल हा शब्द घेण्याचा प्रयत्न केला तर ते बरोबर होणार नाही. याचा अर्थ असा आहे की सी त्याच्या जागेवर बरोबर आहे आणि डी हा त्याच्या जागेवर बरोबर आहे. सो BACD ही आपली अरेंजमेंट होणार आहे. सो BACD अरेंजमेंट ऑप्शन बीमध्ये आहे, म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल होईल, ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. हाच प्रश्न तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून देखील विचारला जाऊ शकतो. द डोनेशन्स मेंटेनन्स आर, बघा या ठिकाणी मेंटेनन्स हा शब्द दिलेला आहे आणि मेंटेनन्स नंतर लगेचच आर म्हटलेला आहे. परंतु मेंटेनन्स हा शब्द जर तुम्ही पाहिला तर तो अनकाउंटेबल नाउन आहे, त्यामुळे त्याच्यासोबत आर वापरला जाणार नाही. म्हणजे शब्द ए ची पोझिशन चुकलेली आहे. मग याची स्वॅपिंग कोणासोबत होणार, एकतर बी सोबत होणार, सी सोबत होणार किंवा डी सोबत होणार. मग या ठिकाणी बघा, बी काय आहे, बी आहे मेड, त्यानंतर सी आहे टेम्पल, आणि त्यानंतर डी जर तुम्ही पाहिलं तर असोसिएटेड. द डोनेशन्स मेड आर असं आपण म्हणू शकतो, द डोनेशन टेम्पल आर असं म्हणता येणार नाही, द डोनेशन्स असोसिएटेड आर असं देखील म्हणता येणार नाही. म्हणजे मेड जो आहे, बी जो आहे तो प्रॉपर आहे, सी आणि डी सोबत स्वॅपिंग होणार नाही. सो ए बी ही स्वॅपिंग आपली बरोबर होईल. सो ए बी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बघा, ए बी जी ऑप्शन्स आहे ते केवळ एका ऑप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे बघूया, ऑफ द टेम्पल अँड स्ट्रक्चर बट ऑल्सो टू हेल्प द पीपल असोसिएटेड विथ द मुंबा देवी टेम्पल. सो या ठिकाणी आपल्याला हे कॅन्सल करावं लागेल, किंवा क्लिअरली आपल्याला कळतं आहे की ए आणि बी ची स्वॅपिंग होणार आहे, सी डी ची स्वॅपिंग होत नाहीये. सो ए बी हे आपलं उत्तर बरोबर होईल. पुढे बघा, वन वे पीपल कॅन मॅनेज डायबिटीज रेग्युलरली इज बाय इफेक्टिवली कीपिंग अ चेक ऑन ब्लड शुगर.
आता बघा वन वे आणि या ठिकाणी पीपल म्हटलेलं आहे. वन वे पीपल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते चुकीचं वाटतंय. म्हणजे क्लिअरली ए हा शब्द सुरुवातीला येऊ शकत नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅन मॅनेज. सो पीपल नंतर कॅन मॅनेज असल्यामुळे वन वे इथे कॉमा असायला पाहिजे तेव्हा ते प्रॉपर होईल. वन वे पीपल कॅन मॅनेज अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. म्हणजे ए जो आहे तो बरोबर आहे. सर्व ऑप्शनची सुरुवात ए ने झालेली आहे. ए आपल्या जागेवर बरोबर आहे. कॅन मॅनेज डायबिटीज रेग्युलरली इज बाय. आता बघा या ठिकाणी रेग्युलरली हा शब्द आहे आणि रेग्युलरली नंतर लगेचच इज हा शब्द वापरणं चुकीचं आहे आणि इकडे तर इज आहे. म्हणजे रेग्युलरली या शब्दाची पोझिशन चुकलेली आहे. म्हणजे दुसऱ्या स्थानावर बी कोणत्याही परिस्थितीत येणार नाही. मग ए नंतर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बी दिसेल ते ऑप्शन कॅन्सल करा. ऑप्शन ए आणि ऑप्शन सी कॅन्सल होईल. एकतर ऑप्शन बी किंवा ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल. सो या ठिकाणी ए नंतर दुसरा शब्द आहे डी आणि इकडे आहे सी. आपण बघूया की दुसऱ्या ठिकाणी सी बरोबर आहे की डी बरोबर आहे. कॅन मॅनेज डायबिटीज बी, यानंतर आहे इफेक्टिवली, हा आहे सी आणि डी आहे चेक. सो डायबिटीज चेक इज बाय, डायबिटीज चेक इज बाय असं जर आपण म्हटलं तर ते बरोबर होणार नाही. याचाच अर्थ असा आहे की डी देखील या ठिकाणी येणार नाही. म्हणजे एकच शब्द या ठिकाणी येणार तो म्हणजे ए आणि दुसरा असेल सी. सो पहिला शब्द बरोबर आहे. वन वे पीपल कॅन मॅनेज डायबिटीज इफेक्टिवली, की पीपल त्यांचं डायबिटीज इफेक्टिवली मॅनेज करू शकतात, इज बाय आणि मग इफेक्टिवलीच्या जागी, आता इफेक्टिवली तर तिकडे गेलेलं आहे, मग या ठिकाणी आपल्याकडे एकतर डी हे ऑप्शन शिल्लक राहिलं किंवा बी हे ऑप्शन शिल्लक राहिलं. मग या ठिकाणी सी जवळ आपण बी रेग्युलरली असं म्हणू शकतो किंवा इज बाय चेक म्हणू शकतो. इज बाय चेक पण बरोबर होणार नाही म्हणजे डी या ठिकाणी येणार नाही. ए आला, सी आला, बी आला, राहिला डी. ए सी बी डी हे आपलं करेक्ट या ठिकाणी अरेंजमेंट होणार. सो ए सी बी डी जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये आहे. मग ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आणि पुढे बघा हाच प्रश्न जेव्हा वर्ड स्वॅपिंग म्हणून विचारला जातो. वन वे पीपल कॅन मॅनेज डायबिटीज रेग्युलरली इज बाय इफेक्टिवली. सो इफेक्टिवली हा शब्द रेग्युलरली या शब्दासोबत आपल्याला इंटरचेंज करायचा आहे, स्वॅप करायचा आहे. म्हणजे बीची स्वॅपिंग कोणासोबत होत आहे, सी सोबत. कीपिंग अ चेक ऑन ब्लड शुगर लेवल्स. सो या ठिकाणी बघा ए त्याच्या जागेवर बरोबर आहे. त्यानंतर बी जो आहे तो सीच्या जागेवर जाणार, सी बीच्या जागेवर जाणार. कीपिंग अ चेक ऑन ब्लड शुगर हे देखील बरोबर आहे. सो या ठिकाणी बी आणि सीची स्वॅपिंग होईल. ऑप्शन सी मध्ये आहे बी सी, हे आपलं करेक्ट उत्तर होईल. सो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत वर्ड स्वॅपिंग आणि वर्ड अरेंजमेंटचे. पुढे बघा रेग्युलर डॉक्टर कन्सल्टेशन्स अँड फॉलोइंग व्हायटल मेडिसिन शेड्यूल्स आर ऑल्सो प्रिस्क्राइब्ड स्टेप्स. आता बघा रेग्युलर डॉक्टर बरोबर आहे, कन्सल्टेशन्स या ठिकाणी आपण म्हणू शकतो की रेग्युलर डॉक्टर कन्सल्टेशन म्हणजे रेग्युलर डॉक्टरसोबत कन्सल्टेशन करणं, अँड फॉलोइंग आणि फॉलो करणं. कशाला फॉलो करणं? व्हायटल मेडिसिनला फॉलो करणं बरोबर होईल का? व्हायटल होणार नाही. सो व्हायटल हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. मेडिसिन कोणत्या असतात? तर मेडिसिन प्रेस्क्राइब्ड असतात आणि या ठिकाणी प्रेस्क्राइब्ड शब्द आपल्याला दिसतोय की रेग्युलर डॉक्टरसोबत कन्सल्ट करणं आणि डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केलेल्या मेडिसिनला फॉलो करणं असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे क्लिअरली कळतोय की डी जो आहे तो दुसऱ्या स्थानावर जाणार. ए बरोबर आहे, त्यानंतर डी शब्द जो आहे तो दुसऱ्या स्थानावर जाईल. त्यानंतर मेडिसिन शेड्यूल्स म्हटलेलं आहे, आर ऑल्सो प्रिस्क्राइब्ड स्टेप्स. आता स्टेप्स जर आहेत तर स्टेप्स कशा असतील? व्हायटल म्हणजे महत्त्वपूर्ण असतील. या स्टेप्स काय आहेत? या दोन्ही स्टेप्स महत्त्वाच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी व्हायटल येणार, म्हणजे व्हायटल शेवटी येणार. तर मग या ठिकाणी कोण येणार? सी येणार. ए डी सी बी ही आपली करेक्ट अरेंजमेंट होणार. सो ए डी सी बी, ए डी सी बी आपल्याला ऑप्शन बी मध्ये पाहायला मिळते. मग ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. ए डी सी बी म्हटलं तर रेग्युलर डॉक्टर कन्सल्टेशन जसं तसं राहील, अँड फॉलोइंग प्रेस्क्राइब्ड मेडिसिन शेड्यूल्स
आर ऑल्सो व्हाइटल स्टेप्स. एखादी स्टेप जी असते ती महत्त्वाची असते. सो व्हाइटल म्हणजे काय महत्त्वाचं, इम्पॉर्टंट म्हणजे काय महत्त्वाचं, सिग्निफिकंट म्हणजे काय महत्त्वाचं, नेसेसरी म्हणजे काय आवश्यक. सो हे फार महत्त्वाचे शब्द आहेत. सो या ठिकाणी ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. सेम प्रश्न जेव्हा तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून दिला जाईल, रेग्युलर डॉक्टर कन्सल्टेशन ए तर बरोबर आहे, अँड फॉलोइंग व्हाइटल मेडिसिन शेड्यूल्स. व्हाइटल मेडिसिन शेड्यूल्स होऊ शकत नाही म्हणजे बीची अरेंजमेंट आपल्याला एकतर स्वॅपिंग एकतर सी किंवा डी सोबत करावी लागेल, कारण ए त्याच्या जागेवर बरोबर आहे. मग बीच्या जागी जर आपण सी घेतला तर फॉलोइंग शेड्यूल्स होणार, आणि बीच्या जागी जर आपण डी घेतला तर प्रेस्क्राइब होणार, म्हणजे बी डी ही जी स्वॅपिंग आहे ही प्रॉपर होणार. सो बी डी ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल. सो सेम प्रश्न तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून विचारलेला आहे. पुढे बघा, अ डॉग दॅट वॉज ह्यूज आफ्टर स्पेंडिंग 3 weeks फ्लोटिंग ॲट सी आफ्टर अ रेस्क्यूड अर्थक्वेक अँड सुनामी. आता बघा, अ डॉग दॅट वॉज ह्यूज, एक कुत्रा की जो ह्यूज होता, मोठा होता. जनरली कुत्रा जो आहे तो ह्यूज असू शकत नाही, म्हणजे ए जो आहे तो पूर्णतः चुकलेला आहे, म्हणजे ए ची पोझिशन पहिल्या स्थानावर येणार नाही. मग या ठिकाणी आहे वॉज, वॉज नंतर येणार एकतर नाऊन किंवा एडजेक्टिव्ह किंवा आय एन जी फॉर्म किंवा व्ही थ्री. मग जर या ठिकाणी आपण पाहिलं तर इथे आहे विक्स. अ डॉग दॅट वॉज विक्स असं म्हणू शकतो का? आठवडे, नाही. अ डॉग दॅट वॉज सी, एक डॉग की जो समुद्र होता असं आपण म्हणू शकतो का? नाही. अ डॉग दॅट वॉज रेस्क्यूड, एक असा डॉग की ज्याला रेस्क्यू केलं गेलं, ज्याला संकटातून बाहेर काढलं गेलं, रेस्क्यू केलं गेलं. याचा अर्थ असा आहे की पहिला जो शब्द राहील तो डी राहील, पहिल्या अरेंजमेंटचा शब्द डी राहील. मग बघा, ऑप्शन ए ऑप्शन बी डी ने सुरू होत आहेत, परंतु ऑप्शन सी आणि डी ए ने सुरू होत आहेत ते आपली उत्तरं होणार नाहीत. डी नंतर जर तुम्ही पाहिलं तर क्लिअरली बी दिलेला आहे, म्हणजे डी नंतर जो असेल तो कोण असेल? बी असेल. अ डॉग दॅट वॉज रेस्क्यूड आफ्टर स्पेंडिंग 3 weeks फ्लोटिंग ॲट सी. बघा, फ्लोटिंग म्हणजे तरंगणे, ॲट सी हे देखील बरोबर आहे की समुद्रावर तो काय करत होता? तरंग होता. आफ्टर अ रेस्क्यूड तर या ठिकाणी गेलेला आहे, मग या ठिकाणी फक्त एकच शब्द येतो, तो म्हणजे ह्यूज ए, आणि राहिलेला जो शब्द आहे तो राहिलेला शब्द काय असणार आहे? सी शब्द असणार आहे. सो या ठिकाणी आपण असं म्हणू, सॉरी, दुसरा जो शब्द आहे, पहिला जो शब्द आहे तो आहे ए. हा ए जो असणार आहे हा ए असणार आहे डी. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे तो बी जसाचा तसा बरोबर आहे, सी शब्दही जसाचा तसा बरोबर आहे, केवळ एक शब्द राहिला तो आहे ए. म्हणजे डी बी सी ए हे आपली अरेंजमेंट होईल. डी बी सी ए जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल. ओके, आणि हाच प्रश्न जेव्हा तुम्हाला वर्ड स्वॅपिंग म्हणून विचारला जाईल, इट वॉज अ डॉग दॅट वॉज ह्यूज, ह्यूज होऊ शकत नाही, म्हणजे ए ची स्वॅपिंग बी सोबत किंवा सी सोबत किंवा डी सोबत होणार. मग इट वॉज विक्स म्हणू शकत नाही, इट वॉज दॅट वॉज सी म्हणू शकत नाही, रेस्क्यूड म्हणू शकतो, म्हणजे ए ची स्वॅपिंग डी सोबत होणार. ए डी जिथे असेल ते आपलं बरोबर असेल, इथे डी ए आहे, म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे वर्ड जे आपल्याला रिप्लेस करायचे आहेत, म्हणजे ऑप्शन्समध्ये ऑलरेडी वर्ड दिलेले आहेत त्यांना आपल्याला रिप्लेस करायचं, आता अरेंज करायचं नाही आहे. आता हे सेंटेन्स दिलेलं आहे, या सेंटेन्समध्ये हा पहिला शब्द आहे एक्सेप्ट, हा दुसरा शब्द आहे ॲडवर्स, आणि हा तिसरा शब्द आहे ॲडवाईस. आता या शब्द जर बरोबर असतील तर ठीक आहे, परंतु ही शब्द जर चुकीचे वापरली असतील तर मग ऑप्शनपैकी असा कोणता ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत की जो आपण यूज करू शकतो? मग बघा, शी वॉज नॉट ॲट ऑल रेडी, ती तयार नव्हती. दॅट हर फादर वॉज नो मोर, की तिचे वडील आता जिवंत राहिले नाहीत याबद्दल ती रेडी नव्हती. ऑल दो शी वॉज ऑल ॲडवर्स टू हर ॲडवाईस रिगार्डिंग एनी मॅटर ड्युरिंग हर लाईफ टाईम. सेंटेन्स बघा, किती तयार नव्हती, एक्सेप्ट. आता बघा, हा शब्द एक्सेप्ट सर्वांना माहिती असेल, एक्सेप्ट म्हणजे च्या विना, आणि हा एक्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणजे स्वीकारणे. मग च्या विना ती तयार नव्हती की काही स्वीकारायला ती तयार नव्हती? शी वॉज नॉट रेडी टू एक्सेप्ट म्हणणार की शी वॉज नॉट रेडी टू एक्सेप्ट असं म्हणणार? तर आपल्याला एक्सेप्ट म्हणावं लागेल, म्हणजे हा शब्द चुकीचा आहे. इथे ए सी सी ई पी टी हा शब्द पाहिजे, की शी वॉज नॉट ॲट ऑल रेडी टू एक्सेप्ट, ती एक्सेप्ट करायला तयार नव्हती की तिचे वडील जे आहेत ते वारले आहेत.
सो एक्सेप्ट शब्द तुम्ही पाहिला तर ऑप्शन एक मध्ये आहे, त्यानंतर इथे अकस्टम म्हणजे एक सराव किंवा ज्याला सवय आपण म्हणतो, एक्सपेक्टर आपण मुळात तिथून काढलेला आहे, हा एक्सेप्ट आहे, हा एक्सपेक्ट आहे म्हणजे काहीतरी आशा करणे, इम्प्लाय येणार नाही, मग ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. पहिल्या शब्दावरनं आपल्याला कळलेलं आहे. दुसरं पाहिलं तर बघा या ठिकाणी हर हा शब्द वापरलेला आहे आणि इकडे ॲडवाईज हा एस वाला आहे म्हणजे हा देखील चुकीचा आहे. जर तुम्ही हर लिहिणार तर ॲडवाईस हा सी वाला असला पाहिजे. आणि तुम्ही बघा तिसरा शब्द या ठिकाणी ॲडवाईस आहे का, तर ॲडवाईस आहे म्हणजे हेच आपलं उत्तर बरोबर आहे. ॲडवर्स म्हणजे विरुद्ध आणि ॲवर्स म्हणजे च्या अपोजिट. सो हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहे म्हणून हा शब्द या ठिकाणी प्रॉपर बरोबर होत आहे. सो ए सेंटेन्स ए ऑप्शन जे आहे ते आपलं बरोबर आहे. हा प्रश्न जो आहे हा प्रश्न असणार आहे तुमचा वर्ड रिप्लेसमेंटचा, की दिलेले शब्द तुम्हाला ऑप्शन्समधून रिप्लेस करायचे आहेत. पुढे आहे, चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे सेड ही विल सीक मोर इन्फॉर्मेशन इन द मॅटर अँड सेड दॅट अप्रोप्रिएट ॲक्शन विल बी टेकन. बघा सीक हा शब्द काय आहे, आजारी. आणि एक शब्द आहे आणखी एस डबल ई के, सीक म्हणजे शोधणे किंवा शोध घेणे. सीक म्हणजे शोधणे किंवा शोध घेणे. सो चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे सेड, एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर म्हटले की ही विल सीक, हा सीक इथे अजिबात येणार नाही, इथे एस ई ई के सी के येणार, एस डबल ई के येणार सीक. मग हा सीक जर येणार नाही तर ऑप्शन कॅन्सल, नो इम्प्रूव्हमेंट म्हणू शकत नाही कारण इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. हा सीक पण चुकीचा आहे, हा सीक बरोबर येईल ऑप्शन डी बरोबर, पुढे बघायची पण गरज नाही. इन्फॉर्मेशन इन द मॅटर, मॅटरमध्ये असलेली इन्फॉर्मेशन इन येणार नाही, ऑन पाहिजे, बघा ऑन आहे. आणि अँड सेड, एखाद्या व्यक्तीने दोन गोष्टी लागोपाठ सांगितल्यात आणि ते जर तुम्हाला रिपोर्ट करायचं असेल तर सेड म्हटलं जात नाही, ॲड म्हटलं जातं. इथे व्ही टू असल्यामुळे आपल्याला ॲडेड घ्यावा लागेल. सो या ठिकाणी ॲडेड आहे, ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल. सो या पद्धतीने ही वर्ड रिप्लेसमेंटची प्रश्न आहेत. सो तुम्हाला समजून घ्यायचं आहे की एकच प्रश्न तुम्हाला वर्ड स्वॅपिंग किंवा वर्ड अरेंजमेंट किंवा वर्ड रिप्लेसमेंट म्हणून विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुमची चांगली तयारी असणं आवश्यक आहे. सो आजच्या लाईव्ह सेशन, आजच्या या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. या सर्व प्रॉपर टॉपिक्सची तुम्ही व्यवस्थित तयारी करून जा, म्हणजे ZP च्या एक्झामिनेशन्समध्ये तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय.